फील्ड मध्ये खूप 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 स्कोप आहे, मी खरं सांगते. आणि तुम्हाला पण दिसतंय ते, बिकॉज म्हणजे जसं लोक ग्रो होतात मेकअप, तुमचे फ्रेंड्स पण मेकअप मध्ये असेल तर त्याचं रिझन असं आहे की मेकअप कोणाला आवडत नाही, सगळ्यांना मेकअप आवडतो, मुलं सोडले तर. आजकाल तर मुलं पण करतात, पण सगळ्या लेडीजला मेकअप आवडतो, कोणालाच असं वाटत नाही की मी साज शृंगार नाही करावा, प्रत्येकाला आवडतं. आणि जर किती भारी झालं असतं जर प्रत्येकाला प्रोफेशनली मेकअप करता आला असत, पण ती गोष्ट शक्य नाही आहे, प्रत्येक जण त्या फील्डमध्ये जाऊन शिकत नाही. तर अशा लोकांसाठी आपल्यासारखे लोक उभे असतात की मेकअप शिकतात आणि मग दुसऱ्यांवरती ते अप्लाय करतात किंवा दुसऱ्यांवरती मेकअपचे ऑर्डर्स घेऊन छान छान मेकअप करतात. सो मेकअप करिअरमध्ये चान्स आहेत खूप जास्त, बिकॉज पुढे जाऊन तुम्ही तुमचं नातेवाईक जरी काढले ना तरी त्या नातेवाईकांमध्ये सुद्धा खूप सारे तुमचे रिलेटिव्ह लेडीज आहेत जे तुम्हाला ऑर्डर देणार जर तुमचं काम चांगलं असेल तर. तर ह्या फील्डमध्ये करिअर असण्याचं म्हणजे फ्युचर असण्याचं एकच रिझन आहे की म्हाताऱ्यातल्या म्हाताऱ्याला, म्हणजे खूप जास्त म्हातारे लोक सोडलेत तर, पण 40-45 पर्यंत तरी असे लोक आहेत की ज्यांना मेकअप लागतो. आणि कमीत कमी लहान 10 वर्षापासूनच्या मुलींचे असे आता निघाले रेशो की त्यांना मेकअप हवाय, मेकअपची आवड आहे, मेकअपचे ऑर्डर दिल्या जातात. सो आणि कंटिन्यू असतातच, प्रत्येक सीजनमध्ये मेकअप लागतो. तर मग जर तुम्ही चांगलं करताय मेकअप, तुमचे रिलेटिव्ह आहेत, तुमचे फ्रेंड्स आहेत, तुमचे सोशली जर ओळख आहे ते लोक आहेत, तर खूप सारे लोक आहेत की तुम्हाला ऑर्डर देतील. सो बिझनेस करण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे हा, चांगलं करिअरचं हे क्षेत्र आहे.